तर शरद पवार गट आणि ठाकरे गटाचं जागावाटप निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. महाविकास आघाडीत जवळपास समसमान जागावाटपाची शक्यता आहे. 96-96-96 असा जागांचा फॉर्म्युला ठरल्याची शक्यता वर्तवली जाते. आता काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर निकालानंतरच मुख्यमंत्री पद जाहीर केलं जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.